सर्वांना नमस्कार. आज आपण गायक व नाटककार दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. माननीय दीनानाथ यांचा जन्म मंगोशी गोवा येथे 29 डिसेंबर 1900 रोजी झाला. त्यांचे वडील गणेशपंत हे श्री मंगेश मंदिरात पुजारी होते, त्यामुळे मांगल्याचा नंदादीप लहानपणापासूनच त्यांच्या घरी तेवत होता. दीनानाथांच्या आईचे नाव येसूबाई हे होते. लहानपणापासून दीनानाथांना गाण्याची आवड होती. ते दिसावयास देखील सुंदर होते. त्यांचा आवाज भारदस्त होता. ही त्यांना दैवी देणगीच लाभलेली होती. वयाच्या 14व्या वर्षी त्यांना किर्लोस्कर नाटक कंपनीत काम करावयास निमंत्रण दिले होते. बालगंधर्व यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले होते. दीनानाथ किर्लोस्कर नाटक कंपनीमधून काम करू लागले. त्यांच्या संवादाची पद्धतही लोकांना आकर्षित करून घेत होती. तसेच त्यांच्या सुरेल गायनामुळे श्रोते मंत्रमुग्ध होत असत. त्यामुळे त्यांची अनेक नाटके लोकांना आवडू लागली. त्यांनी उर्दू नाटकातही उत्तम काम केले. त्यांच्या भूमिका व गायन पाहून अच्युतराव कोल्हटकर यांनी दीनानाथ यांना मास्टर ही पदवी बहाल केली. त्या वेळेपासून मास्टर दीनानाथ असे त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. मास्टर दीनानाथ पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकले होते, त्यामुळे त्यांच्या शास्त्रीय गायनाचा पाया पक्का झाला होता. मास्टर दीनानाथ यांनी इतरांची गाणी ऐकली होती व ती पद्धत आत्मसात केली होती, त्यामुळे त्यांच्या गाण्यातून विविध छटा प्रकट होत होत्या. 1918 त्यांनी बलवंत संगीत नाटक मंडळी काढली. त्यावेळी राम गणेश गडकरी यांची नाटके प्रसिद्ध होती. ते प्रयोग त्यांनी केले. तसेच वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर, विश्राम बेडेकर अशा मातब्बर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. पुण्यप्रभावनमध्ये त्यांनी कांदिली, भावबंधनमधील लतिका, रणदुंदुभी नाटकातील तेजस्विनी अशा विविध भूमिका उत्तम प्रकारे साकार केल्या. ते नाट्यसंगीत खड्या आवाजात गात होते, त्यामुळे त्यांची नाटके रंगून जात. नाट्यसंगीताचा प्रभाव हे त्यांच्यामुळे समाजावर होत होता. त्या काळी नाटके रात्री सुरू झाली की ती पहाटेपर्यंत चालू असायची. नाटकामध्ये संगीताला जादा प्रमाणात प्राधान्य होते, त्यामुळे नाटके रंगून जात होती. 1934 मास्टर दीनानाथ यांनी बलवंत पिक्चर्स कॉर्पोरेशन ही चित्रपट संस्था काढली. कृष्णार्जुन युद्ध हा चित्रपट काढला. त्यामध्ये त्यांनी अर्जुनाची भूमिका केली होती. आयुष्यभर दीनानाथांनी अभिनय व संगीताची सेवा केली. समाजात कलेचा प्रसार केला. त्यांच्या पोटी लता, आशा, मीना, उषा या 4 मुली व हृदयनाथ हा मुलगा जन्माला आला. या 5ही जणांनी संगीत क्षेत्रात अफाट लोकप्रियता प्राप्त केली. सर्व घराघरातून त्यांची गाणी पोहोचली. लता मंगेशकर यांना तर देवाने अत्यंत गोड अमृतमधुर आवाज दिला आणि हजारो गाणी त्यांच्या गळ्यातून उमलली. संगीताची सेवा अत्यंत मनोभावे आज सर्वजण करत आहेत. हृदयनाथ यांनी अनेक बोलपटांना संगीत दिग्दर्शन केले. वडिलांचा वारसा अजरामर केला. अशा या महान कलाकाराचा मृत्यू 24 एप्रिल 1942 रोजी झाला. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.